विरहन मुंबई महानगर पालिका में अनुज्ञापन अतिक्रमण निर्मूलन या विभाग में काम करने वाले गुरुनाथ थले के रिटायरमेंट के शुभ अवसर पर उनके निवास स्थान भिवंडी तालुका के लोनाड गांव में थले परिवारों द्वारा सत्कार समारंभ का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर नातेवाईक मित्र मंडली तथा लोनाड शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर गुरुनाथ थले को शाल व पुष्पगुच्छ तथा भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। तो वहीं गुरुनाथ थले ने सभी लोगों का आभार प्रकट किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दीदी इकड़े थांबा बघा थांबा इकड़े बघा तुमचं लक्ष आलेल्या सर्व पाहुणे मंडळाला एक विनंती आहे सर्वप्रथम आमच्या दादांना खूप खूप शुभेच्छा कारण आज ते जरी सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांची दुसरी सेवा म्हणजे सेकंड इनिंग आजपासून आत्तापासून सुरुवात झालेली आहे आणि दादांच्या बाबतीत म्हटलं तर प्रत्येक वेळेला त्यांनी मार्गदर्शनाची भूमिका मार्गदर्शक भूमिका आमच्यासाठी राहिलेली त्यांनी एकदम प्रेमळ स्वभाव आणि आपल्या सेवेमध्ये एक निरंतरपणा प्रामाणिकपणे एक जर सेवा आपण देत असतो त्या डिपार्टमेंटमध्ये त्या खात्यामध्ये नक्कीच आपल्याला एक खूप मान सन्मान भेटत असतो आणि आज गेली ते 36 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या खात्यामध्ये सेवा दिलेली आहे। मुळात हा विषय खूप विचार करण्यासारखा आहे कारण आजची पिढी तेवढी जगत नाही। सांगण्याचं तात्पर्य एवढंच का तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि स्वच्छ भावाने स्वच्छ प्रेमळ भावाने जर काम केलं तर नक्कीच तो ते क्षेत्रसुद्धा त्या आपल्याला तेवढंच प्रेम देत असतो तेवढंच ख्यातीसुद्धा देत असते। आज जमलेली जनता जमलेले सर्व त्यांचे नातेवाईक असो त्यांचे मित्रपरिवार असो याच्यावरून त्यांचं समजतं का त्यांचा स्वभाव आणि त्यांची वृत्ती कशी होती कारण जरी त्यांचा आज सुखाचा का दुःखाचा दिवस आहे कारण रिटायरमेंट म्हटल्यानंतर माणूस थोडासा खसला जातो कारण मी उद्यापासून काय करू नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पण त्यांनी विचार करू नये कारण त्यांची सेकंड इनिंग स्टार्ट झालेली आहे। दुसरं पर्व कारण काल शरद पवारांनी सांगितलं का एकदा आऊट झालेलं असं परत दुसरा कोणाला आऊट करू शकत नाही बरोबर ना। पण त्यांना दुसरी इनिंग म्हणजे सेकंड इनिंग चालू करण्याची एक संधी मिळालेली आहे। मी त्यांना खरंच मीसुद्धा त्यांच्याच कुटुंबातला आहे परिवारातला आहे मी एक लहान भावाने या नात्याने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना येणारे भावी आयुष्य खूप सुखसमाधानाचे जावं आई अशीच आई कालबाईची प्रार्थना करतो आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला निरंतर लाभो हीच आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद। आज या ठिकाणी गुरुनाथ दादा आमचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे। मागे 21 तारखेला त्यांच्या स्टाफनी कार्यक्रम हा प्रोग्राम ठेवला होता दहिसर येथे तिथे आम्ही सर्वजण उपस्थित होतो तिथे त्यांच्या स्टाफने योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं व त्यांचा सत्कार तिथे केला। आज त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शांत स्वभाव आणि सगळ्यांना आवाज देत जाणारे आणि त्यांनी जो हा प्रवास केलेला आहे 1987 जेव्हा जे जॉईन झाले त्यावेळेस इकडे तेवढी साधनं नव्हती पांजरापूर निंबवली पाईपलाईन या ठिकाणी ते चालत यायचे घरी रात्रीचे कधी 1-2 रात्री वाजायचे त्यांना परत 2:30 वाजता जायचे इथून हा असा त्यांनी खडतर प्रवास केलेला आहे। आणि त्यांनी कामात जो आज मान सन्मान मिळवलेला आहे सगळ्यांशी प्रेमळ राहून आज त्याविषयी तिथे साहेबांनी पण त्यांची वाहवा केली
का गुरुनाथ थले हा असा एक व्यक्ति है का आजपर्यंत त्याची एक ही कामात तक्रार नहीं का कुठल्या स्टॉप ने त्याची तक्रार केली नहीं। सर्वांशी त्यांनी व्यवस्थित राहून मन मिलाव स्वभावान त्यांनी सर्वांशी आज 35 वर्षे 9 महीने सेवा केली आणि सर्वांची मन जिंकली स्टॉपनी। आज इथे ते येऊ शकले नाही कारण बरीशी मंडळी आली होती त्यांची पण त्याशी ते तिथं सत्कार केला। आज ही त्यांचा काही स्टॉपनी सत्कार केला आणि आमचे ते मोठे बंधू असल्याकारणाने आज संपूर्ण आमचा नातेवाईक परिवार इथे जमलेला आहे। आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत, गावातली मंडळी, इतर नात्यातली सर्व मंडळी इथे जमलेली आहेत। सर्वांचे इथे आल्याबद्दल सर्वांचे मी त्यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि आज सेवानिवृत्ती बोलले तर म्हणजे घरात बसण्याची वेळ। आज ते मुंबई परत जाऊ शकत नाही, आज मुंबईशी त्यांचा संपर्क तुटला जाणार आहे। आज सुद्धा त्यांना खंत वाटणार या गोष्टीची कारण रोज सकाळी पहाटे उठणं आणि ड्युटीवर जाणं हा नित्यक्रम ठरलेला असतो आणि जेव्हा बाहेर फिरणारा माणूस घरात राहतो तेव्हा त्याला ते आपले मागचे दिवस आठवतात आणि कंटाळा येतो या गोष्टीचा। पण तरी पण ते घरात बसणारे माणूस नाही आहेत, काही नाही घरी पण काम करतील आणि पुढील त्यांचं आयुष्य असंच आनंदात घालवतील हीच मी पांडुरंगाच्या वतीने प्रार्थना करतो। आणि आज काल आषाढी एकादशी ना आज द्वादशीचा कार्यक्रम म्हणून आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत। 1987ला मी कामाला लागलो तेव्हा आम्हाला कल्याणवर जायला साधन नव्हता, हा बायपास हायवेसुद्धा नव्हता। भिवंडीमध्ये मॅप ड्युटीला सर्व्हिसला कामाला जायला जवळजवळ माझ्याकडे सायकलसुद्धा नव्हती, त्यावेळेला निंबोलीपर्यंत आम्हाला पायी जायला लागायचा, तिकडं भिवंडी मार्गे जाणं येणं असतात अशा प्रकारे करायला जायला। आता जाण्याला सगळं साधनं तरी आहेत। आता माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात माझे पाहुणे मंडळी नातेवाईक मित्रमंडळी आले, सगळ्यांचे धन्यवाद। थांबा एक मिनिट। Thank you.